राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सध्या ढासळली आहे. नागपूर विद्यापीठाने नुकत्याच BA प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही गैरहजर दाखवण्यात आले. 2021 हिवाळी परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होती. विद्यापीठाने 6 महिन्यांच्या विलंबाने शनिवारी रात्री निकाल जाहीर केले. काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार त्यांनी सर्व पेपर दिले, मात्र काहींना एका विषयात तर काहींना 2 विषयात गैरहजर घोषित करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांनी सोमवार आणि मंगळवारी परीक्षा विभागाच्या अनेक फेऱ्या केल्या, मात्र अद्यापही यावर काहीही तोडगा निघालेला नाही. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठाने BA आणि इतर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेची जबाबदारी MKCL कडे सोपवण्यात आली होती. परीक्षेच्या कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी 2015 विद्यापीठ प्रशासनाने या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र त्यानंतर डॉक्टर सुभाष चौधरी यांनी कुलगुरु होताच या कंपनीची पुनर्नियुक्ती केली, मात्र प्राधिकरण सदस्यांनी ही नियुक्ती बेकायदेशीर ठरवली. राज्याच्या विधानसभेतही हा मुद्दा गाजला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कंपनीचे काम काढून घेण्याचे आदेश कुलगुरूंना दिले, मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आधीच निकालाला उशीर झाला आणि तोही चुकीचा दिल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड मनस्ताप होत आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.